सेटलमेंट परिसरात पारधी समाजाच्या वस्तीवर एका गटाने अज्ञात कारणावरून हल्ला चढवत तिघा जणांना जबर जखमी केलंय, तसंच महिलांवरही हात टाकण्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय. मंगळवारी रात्री 11:30 सुमारास सेटलमेंट परिसरात एका गटानं पारधी समाजाच्या वस्तीवर अचानकपणे हल्ला चढवला. नंग्या तलवारी तसंच अन्य तीक्ष्ण हत्यार घेऊन या गटानं पारधी वस्तीवर दहशत निर्माण करत घरात घुसून महिलांवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुरुष मंडळींनी 100 नंबर डायल करून पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी फक्त 2 पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तींना स्वतःच्या दुचाकीवर बसवून घरी सोडण्याची सेवा केली. यानंतर 10 ते 15 मिनिटातच आणखीन काही जण पारधी समाजाच्या वस्तीवर चाल करून आले. त्यांच्या हाती तलवारी, कोयता, चाकू अशी शस्त्र होती. त्यांनी तक्रारदार दत्ता विठ्ठल चव्हाण, किसन विठ्ठल चव्हाण, गव्हर्नर दगडू काळे यांच्यावर हल्ला चढवला. मांडीत आणि पाठीत गुप्तीचे वार केले. 2 महिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये कल्पना विठ्ठल चव्हाण, दीपाली विठ्ठल चव्हाण, अमृता दत्ता चव्हाण आदींना मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यानं पारधी वस्ती हादरली. दरम्यान सकाळच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भांबड यांनी जखमींना शासकीय रुग्णालय इथं नेलं. मात्र पोलीस चौकीत गुन्हा नोंद नसल्यानं डॉक्टरांनी उपचाराची फारशी तसदी न घेता प्राथमिक उपचार करून सोडून दिलं. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचं यावेळी स्पष्टपणे दिसून आलं. इकडे मिळालेल्या माहितीनुसार भारत गायकवाड, तुळशीदास उर्फ जिब्बू गायकवाड, रोहित जाधव तसंच तुळशीदास गायकवाड यांच्या क्लबमधील 4 जणांनी प्राणघातक हल्ला केला असून यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, आमच्या जीवितांना मोठा धोका आहे, पोलीस आरोपींकडून हत्ते घेत आहेत असा आरोप जखमींनी केला. ओढा लागलाय, मग भावाच्या अंगावर या लागलाय, मारहाण चालू केलाय त्याला. कुठं आम्ही कुठं जायचं साहेब? आम्ही पोलीस स्टेशनला पळत चाललो तर ओढा ओढी आम्हाला आम्हाला कड्या लावून टाकलंय, दार बंद करून टाकलंय, दार लावून घेतलंय, आतमधनं आम्हाला कोंडून टाकलंय त्यांनी, आतमधी घुसून आम्हाला लाते आणि लात बुक्क्या मारा लागलाय आम्हाला. कडी लावून घेतले त्यांनी आणि मारहाण चालू केले आम्हाला. आम्ही सगळे बाई पोरच होते, आमच्या घरामध्ये कोण गडी नाही. आम्हाला न्याय न्याय नाही मिळलं तर साहेब आम्ही इथं उपाशी मरून जाऊ साहेब. तुम्ही जर आम्हाला काय हे केलं ना, आम्ही इथं आम्ही पण खाणार नाही, पाणी पण पिणार नाही साहेब. पेट्रोल घेऊन धडाधडा पेटून जाऊ साहेब. उभं आम्हाला जिंदगी जगायचं नाही साहेब, कोणाच्या भीतीमध्ये कोणाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जगायचं नाही साहेब. आम्ही इथं साहेबा कमिशनर साहेबासमोर आम्ही पेट्रोल टाकून जळून जाऊ साहेब, पण असलं आम्ही राहणार नाही साहेब. तलवार नंगी तलवार आणले तर गुप्ते आणले तर डायरेक्ट मारहाणच चालू केले साहेब. किती जण होते? पोलीस गाडी मध्ये पण येऊन मारहाण करायला, पोलीस काय सुद्धा बोली नाही त्याला साहेब. एवढं बघण्यामध्ये गेल्यावर तिथले डॉक्टर सुद्धा काय म्हणाले साहेब, हे प्रायव्हेट तुम्ही दवाखान्यामध्ये करून घ्या, तुमचं काय इथं केस घेणार नाही मी, तुम्हाला गोळ्या औषध देतो करून घ्या, पण इथं केस घेणार नाही तुमचा. नवीनला अजिबात घेत नाही म्हणले, अजिबात घेत नाही म्हणले साहेब. आताच जाऊन आलो ज्येष्ठ, आता बांबड साहेबच घेऊन गेलतो साहेब आम्हाला. भांबड साहेब घेऊन गेलत काय म्हणला, तुमचं केस कशाला घेणार म्हणून भांबड साहेब घेऊन गेलं. तर डॉक्टर तिथले काय म्हणाले, तुमचं साधं पेपर घ्या, पण तुमचं केस वगैरे होणार नाही साहेब, तसं म्हणले आम्हाला. मी इथं कमिशनर ऑफिसला परत आलो साहेब, मी तहसील दवाखान्यामधनं परत मी इथं आलो. आता साहेब कोण नाही करतात, आम्ही साहेबांनाच भेटणार आहे साहेब. आता तुम्ही इथे किती वेळ बसणार आहात? किती आता आम्ही जवळ न्याय होत नाही तवर आम्ही मरूज पर्यंत इथं बसू, अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही, पण इथंच बसून राहू आम्ही.
मग त्यांना मारहाण करताना आम्ही गेलो, आम्हाला ढकलून ढकलून, ऐ म्हातारे बोलली तर तुला हे तलवारीनं कापून टाकीन असं मग धमक्या द्याल. दरम्यान पारधी समाजाच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कारवाई करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्तांनी संबंधितांना दिलं. महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष कंची घटना असं झालेली आहे की आमच्या समाजाचे 3 मुलांवर रात्री तलवारांनी चाकूनी धारदार हस्त्याने वार करण्यात आलेला आहे. गंभीर अवस्थेमध्ये आहेत, त्यांना आता आम्ही शिवला ॲडमिट केलेलं आहे. चौकीला जाण्यासोबत आम्हाला ते रस्ता अडून असल्यामुळं आम्ही सी पी साहेबांकडं आता आलेलो आहे. पूर्ण समाज एकत्रित येऊन त्या साहेबांना आता भेटलो आहे, त्यांना अर्ज दिलेला आहे व त्यांनी म्हणले त्वरित कारवाई करणार, जर कारवाई नाही झाली तर उद्या आम्ही तीव्र मोर्चा काढू, कुऱ्हाडीचं आंदोलन करू आणि आम्हाला व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे. आमचे तरुण पोरं त्या एरियामध्ये व्यवस्थित राहिले पाहिजे आणि त्यांना प्रोटेक्शन वगैरे मिळत राहावे. व पोलीसची गाडी जी असते राऊंडची रात्रीची, ती 12-1 दोन 3 वेळा आमच्याकडे इकडं राऊंड होत राहावे, ही आमची विनंती आहे. हे आमचे पोरं कामधंदा वगैरे करून सोलापुरातून येत असताना वारंवार ही पोरं गुन्हेगार वृत्तीचे असून ती खंडणी मागण्यास आलेले होते. तू जर खंडणी नाही दिलास तर मला ओळखतो का नाही, मी कसा आहे, तुमचं सगळं पारधी समाज मला घाबरतो आहे बघून, तर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला तिघांना आम्ही ह्या ठिकाणी मारून टाकीन, खल्लास करीन असे म्हणत तो तलवार काढून वारंवार त्यांच्यावर वार करत सुटला. व मग त्या आवाजाने इतर सर्व पारधी समाजचे उठून जागे झाले. जागे झाल्यावर आमच्या पोरांनीही त्यांच्यावर ढगडफेक केली, त्याच्यामध्ये त्यांनाही 1-2 धोंडे लागलेले आहेत. पण आमच्या पोरांना इतकं धारदार त्यांनी मारलेलं आहेत की आता ते गंभीर अवस्थेमध्ये आहेत. सध्याला स्वीरमध्ये ते ॲडमिट आहेत. सलगर वस्तीतल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी निवेदन देण्यासाठी पारधी समाजातील मंडळींनी पोलीस आयुक्तालयात मोठी गर्दी केली होती. आदिवासी पारधी महासंघाने प्रकरण गांभीर्यानं घेत भारत गायकवाड आणि त्याच्या साथीदारावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण यांनी दिलाय.